मराठवाड्यातल्या मराठा हा कुणबी असून रेकॉर्ड तपासायला सुरुवात करा अशी मागणी आता मनोज जरांग यांनी केली. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांनी वाशी इथे उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नये असं जरांगे म्हणतात. मुस्लिम समाजाच्याही नोंदी सापडल्या आहेत, त्यामुळे मुस्लिमांनाही ओबीसीतनं आरक्षण द्यावं अशी नवी मागणी आता जरांगे यांनी केली. महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीबाबत आम्ही फक्त चाचपणी केली असून आरक्षणाचा निर्णय न झाल्यास 288 जागांवर लढण्याबाबत 13 जुलैला निर्णय घेऊ असं जरांगे म्हणतात. तर कुणबी हा पूर्णपणे वेगळा प्रकार असल्याचं प्रत्युत्तर लक्ष्मण हाकेंनी दिलं. तर मुस्लिम समाजाला व्यवसाय बघून प्रमाणपत्र दिल्याचं वक्तव्य हाकेंनी केलंय. तसंच मराठा समाजाचे आमदार कमी आहेत का, 288 जागा लढवून काय करणार असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय. सगळे स्वाऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे देतात येत असली तर द्या, कारण त्या सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीच्या गुलालाचा वाशीतला अपमान होऊ देऊ नका. जर सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीची आमच्या प्रमाणे व्याख्या नाही केली तर वाशीतल्या गुलालाचा अपमान करू नका. विधानसभेला तुमच्यावर गुलाल रुसल. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या. जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात हे शेतकरी आहेत कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. हे बघा, हिंदू धर्म हा सामाजिक उतरंडीमध्ये विभागला गेलेला आहे, पण मुस्लिम समाज हा धर्म म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या ज्या जाती आहेत सेम आडनावाची लोक आहेत, त्यामुळे त्यांच्या जाती नसल्यामुळं, त्यांचा धर्म असल्यामुळं त्यांच्यातल्या जे काही कारू म्हणजे व्यवसाय आहे, पण त्यांना मुस्लिमामध्ये सामाजिक स्तर नाही आहे. म्हणून मग तिथल्या लोकलच्या ऑफिसर्सना परवानगी दिली आहे आपल्या कायद्यामध्ये, संविधानामध्ये, की तुम्ही लोकलला जा, त्याचा व्यवसाय बघा, तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही तिथंच त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इश्यू करा. तुम्ही कशाचा आधार नसताना आरक्षण घेतलं? आम्हाला आधार आहे ना, सरकारी नोंदीचा, कायद्याचा आधार आहे. मुस्लिमांना आहे, मारवाड्याला आहे, ब्राह्मणांना आहे, ज्याला घ्यायचे मी नाव घेतो याच्यातली ती घेते, नाही तर नका घ्यायनात. पण त्यांच्या कुणबी म्हणून निघाल्यात, त्यांना देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाहीत? लोहार समाजाचे निघाल्यात, काही कुंभार समाजाचे निघाल्यात, का देत नाहीत तुम्ही? त्यांच्यावर का अन्याय करताय? ओबीसीत त्यांना का आरक्षण देत नाहीत तुम्ही? लोहार कुणबींचा ओबीसीत का समावेश केला नाही असं कुणी सांगितलं? लोहार ओबीसी मध्ये नाही येत म्हणून. घिसाडी लोहार, गाडे लोहार, लोहार आहेत ना, एनटी म्हणजे ओबीसी अंतर्गतच आहे ना साहेब. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र यासाठी म्हटलं गेलं की महाराष्ट्रामध्ये 29% ओबीसी रिझर्वेशन मध्ये 19% 12 बलुता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि विजय एनटी अ ब क ड मध्ये हे बायफर्केशन आहे की विजय एनटी आणि ओबीसीच आरक्षण हे एकच आहे. शेपूट फेपूट बांबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याच लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या स्वाऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला म्हणायला लावलं सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखेच निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबत चाललंय. बरं, हां, हे दिलं सगळ्या स्वाऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दुसरी धरणार. मग हे आता हे 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे, आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा, उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या स्वाऱ्याची जरांग्या पाटलांनी लावून धरलंय, अजे बात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची, लगेच घोळ दिसतो, टिकन का नाही काय वा, मग तू काय करतो आत्ता वा? तवा कुठला खराटे मारी झोपला घरी घोरत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.